हाय फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आपण पण आता गाई चरवायला आलो आहोत. बघू शकता तुम्ही, आपली ही नवीन गाय आहे राधा. तिला पण घेऊन आलो आहे चरायला. आणि तिकडे तिच्या मागे पर्यामध्ये दाखवतो तुम्हाला मी, गौरी पण आहे. तिवा पर्यात आता गौरी वरती येते आणि पर्याच्या पलीकडे तिकडे हे दोघे जण आहेत. इकडे नंदू आला आहे, भाभी आणि डॉली तिकडे आहे मागे. हळूहळू येतील आता ते पण. पाऊस पण आज कमी आहे, सकाळपासून एकच सर पडले, आलाच नाही अजून, त्याच्यानंतर पडलाच नाही आणि वाजलेले आता 11. आणि हा असा बाजूचा निसर्ग आपला, ग्रीनरी पूर्ण मस्तपैकी, जी कोकणामध्ये खास बघायला मिळतात. याच भाभीला आता आणायला परेच्या पलीकडे आलो आहे. येईल असं वाटली होती पण ती परत रिटर्न चालले घरच्या दिशेला, तर तिला आता न्यायला मी आलो आहे परत. तर आता दाखवतो तुम्हाला मी. चले डॉली मॅडमला आमच्या घातला आहे मी लोटना, कारण भरपूर ती पळायला लागले जिकडे तिकडे. म्हणून आता सगळ्यांच्या मागे असते, नाही तर सगळ्यांच्या पुढे आणि जरा जरा चढल्यासारखं करते आणि पुढे पुढे जाते. तर आता तिला लोटना घातल्यामुळे ती सगळ्यांच्या मागे आणि बरोबर राहते एका जागेवर चढत, नाही तर लय पळायची तिला सवय झाली होती घाणेरडी. लोटण्याचा तोही उपयोग असतो. कसा लोंडा घातला आहे बघा मी गळ्यामध्ये तिच्या, लाकूड आहे आणि त्याला पुढे असं रस्सी बांधली. इकडे आता एक मोर वरडत होता पण तो मी कॅमेरा काढेपर्यंत आवाज बंद झाला परत. तर जाऊया आता पलीकडे. आले आहेत आता वरती, आता भेटूया थोड्याच वेळात. हाय फ्रेंड्स, तर सुयोग आत्ताच आले आहेत गुरांना घेऊन आणि त्यांनी सांगितलंय की एका ठिकाणी रोवणं आहेत, तर चल आपण जाऊन दाखवूया. तर आतापर्यंत आहेत की नाही माहिती नाही. बांधावरती मी बघितले सकाळी, बांधावर पर्याच्या पलीकडे लोक पिशव्या घेऊन फिरतातच आहे सगळीकडे. आता ही रोवणं आणि ह्याच्यासाठी आता मी बघितले, आता आम्ही चांगलं लावणार मागे. हा तेच हे बोलले की चल एका ठिकाणी आहे, तर म्हटलं चल जाऊया मग पटकन, कारण राहणार नाहीत कोण ना कोण घेऊन जाईल. पण आता बघूया आहेत का नाही ते, असतील तर आपलं लक समजायचं, नसतील तर बॅड लक. पाऊस नाही अजिबात, एकदम कडकडीत ऊन पडलंय. गुरं वगैरे सगळे धापतायत. इथूनच जायचं ना नेहमीच्या रस्त्याने, गुरं वगैरे सगळी धापतायत. आपल्याला स्वतःला पण त्रास होतोय ऊनाचा. पण आता बघूया, मिळले तर चांगली गोष्ट आहे आणि नाही मिळाले तर बघू. त्यांनी मला येऊन सांगितलं पटकन की तिकडे एका ठिकाणी आहेत, तर म्हटलं जाऊया मग. आपल्याला पण होतील आणि तुम्हाला दाखवायला पण होतील रोवणं, आणि मी सुद्धा प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघणार आहे रोवणं. असं नाही, मी रोवणं नाही बघितली, एरवी मी हे बघितलं होतं, चितळ वगैरे तर बघितलीच आहेत, पण रोवणं नाही मी बघितली.
नाही मी फर्स्ट टाइम बघते. हां फर्स्ट टाइमच बघतेत म्हणून म्हटलं चला जाऊया बघायला पण मिळेल ना तेवढं. आणि ऊन पण बघू शकता केवढं कडकडीत ऊन पडलेलं आहे. गुरांना पण आत्ताच घेतलं आहे आतमध्ये आणि आम्ही एवढ्या उन्हातून निघाल. पण हे ऊन खूप बाजतं ना पाऊस ऊन असेल ना ते अशक्त पण आपण होतो आणि स्किन पण पटकन काळी पडते लगेच. तुम्ही कसे गुराकडे असता 2-3 तास उन्हात उभे म्हणून. हा ते जास्त असती एक नवीन गाय तिच्यामुळे जरा जास्तच थांबायला लागतं बाहेर त्यांना म्हणून. ते बघा काहीतरीच ऊन आहे बापरे. आणि अशा उन्हामध्ये जरा पायाखाली पण बघत जावं लागतं. मला सुद्धा भीती वाटते चालायला पण आता सुयोग आहे सोबत म्हणून. मी काही गेलेली नसती बाबा एवढं. मी काय एकटी गेली नसती एवढं उन्हातून. उन्हातून म्हणजे हे भीती वाटते म्हणून बाकी काही नाही. जेवलो पण नाही आणि आम्ही भूक तर लागली. आता 2 वाजले दुपारचे तर भूक लागलेली आहे. जेवण झालं लवकरच. सुयोग बोलले की लवकर तर जेवण रेडी ठेव आणि आज मी एकच भातच बनवलाय फक्त आणि मिरची फ्राय केली. जेवण बनव झोप लवकर जेवून जरा झोपूया. कारण की ना काल रात्रीपासून लाईटच नव्हती आमच्याकडे. म्हणजे गावात नव्हतीच लाईट कुठेच. रात्रभर ते मच्छर पण चावत होती त्यात गरम पण होत होतं आणि झोप पण नाही पूर्ण झाली. लाईट आत्ता आली आहे दुपारी. रात्र अशीच गेली नसती वैतागत. त्यामुळे म्हटलं आता जरा दुपारी पडूया 1-1.5 तास तरी. म्हणजे कसं झोप पूर्ण व्हायला पण पाहिजे ना नाही तर मग तब्येत बिघडते. पण कसलं आता आलो जेवायचं बाकी आणि आलो आम्ही आता परत रोवणं बघायला. पण आता एवढं मेहनत करून आलो आहे तर असली पाहिजे. आओ एवढा उन्हातून आलो आहे तर कसं आहे ना गावच्या लोकांना काय काय जणांना माहिती असतं ना कुठे काय काय असतं ते. मग ते लोक बरोबर जातात तिकडे आणि आपल्याला कसं अजून तेवढं काही माहिती नाही. आम्हाला त्यांच्या नजरेत पडतं म्हणून मग ते सांगत येतात. तुम्हाला तर कळणार पण नाही कुठे काय असतं ते. आणि मी मेन म्हणजे मला काही एवढं समजत पण नाही हे काय आहे ते काय असं. ते सुयोग सांगतात म्हणून आपलं माहिती तरी. बघा एवढं लांब यायला लागतंय आणि फर्यातून जायला लागेल ना. पाणी नसेल आता ना कमी झालं असेल एकदम. हा पाऊस तर नाहीच आहे पण एवढं पाऊस असतं पाणी असताना पण गेलेलो फर्यातून. हा टाकळ्यासाठी ना पण येताना वाढलं नाही का पाऊस. आणि ऊन बघा बापरे जामच रखरखीत आहे. तुमच्याकडे पाऊस आहे की ऊन आहे ते सांगा मला कमेंटमध्ये. पण बहुतेक हा ऊन सगळीकडेच असेल मला वाटतं. पाऊस नसेलच ना आता नसेल मला वाटतं कुठे. जाम रखरखीत आहे. तर आता तिकडे पुढे गेल्यावरच दाखवूया. पलीकडे गेल्यावरच दाखवते. पाणी दाखवते आधी आहे की नाही ते तुम्हाला पर्यामध्ये. तर पर्याला नाही आहे पाणी. सर्व कमीच आहे. हां ते सर्व असं खालचं कातळ वगैरे दिसतंय. पण इथून तरी पण बुळबुळीत झालं आहे त्यामुळे घसरायला होतं. तर मी आधी जाते पलीकडे आणि मग कॅमेरा ऑन करते. पाणी नाही एवढं पण कसं बुळबुळीत असतं ना झालेलं त्यामुळे भीती वाटते. मगाशी मी विचार केला इकडेच आंघोळ करून जातो मी. होय तर आम्ही बघा तिकडून पलीकडून आलो एवढं पर्या पार करून आणि आता एकदम पुढे जायचं आहे एकदम शेवट. तिकडून जाऊया आपण आता पलीकडे. अच्छा इथे आहेत काय.
हे बघा, हे बघा आधी ही चितळ आहेत, उन्हात दिसते ना। हां चितळ पण फ्रेश आहेत वाटतं आलेली इथे। आणि ही बघा रोवणं तिकडून दाखवते थांबा तुम्हाला। बघा आहेत बरीच आहेत है ना, काढा ती। बघा मी आता काढून दाखवते तुम्हाला, एवढी सारी भरपूर भेटलेली आहेत। एकदम हळूच खेळायची ती। हे पकडा हो जरा कॅमेरा तुम्ही। हे काढून झाल्यानंतर परत अजून येतील। आता काय पावसावरती अवलंबून आहे बघा, कसं हे बघा ताट झाली आहे ना माती। हां माती पावसामुळे म्हणून ना ती अशी तुटून निघतायत ना। ही बघा ही अशी अक्की निघतात। ही बघ ही अक्क निघाले दिसलं। माती ताट झाली फोटो काढा। जिथे माती ओली आहे ना तिकडचे असे पटकन येतात त्या बालगत। जिथे माती आता ताट झाली आहे ना घर ह्याच्यामुळे उन्हामुळे ते आता दाखवते तुम्हाला काढून येते फटाफट फटाफट। कोकणात हे भेटणं म्हणजे असं वाटतं की कुठला खजिरा भेटला सारखा म्हणून सगळे असे गपचूप गपचूप काढून येतात फटाफट फटाफट। आधी पुढे पुढे मोठे आहेत इकडे मोठे मोठे ही। आम्ही एक एक करून अशी दोघं जण मिळून काढून घेतो फटाफट, कारण आता ऊन पण बघा डोक्यावर भरपूर आहे आणि बरेच वाजले। नंतर मग तुम्हाला पिशवीत दाखवते मी किती भेटली आहेत ती। फोटो काढते बघायचा अजून कुठे आहेत काय ती शोधते। तुम्ही म्हणाल की मगाशी बोलली हिला माहिती नाही आणि आता कसं बिंदास काढते, पण ते मी व्हिडिओमध्ये बघते ना कसं अलगत काढते। तुमच्या पायाखालीच्या इथे पण आहे वाटतं एक, तो बघा आहे ना तो बघा दोन पायाच्या मध्ये बघा। हां इकडे पण आहे माझा लक्ष बरोबर गेला। हे बघा इथे आहेत ना दोन पटकन असं लांबून तुटतात पण ती मातीमध्ये अशी पटकन। पिशवी खाली पण आहे बघ। होय होय हे ना कसं माती सुकली आहे ना त्यामुळे ना ते हे होतं की बघा पिशवी झाली पण होतं। हे बघा इथे पण आहे हे बघा ते आता गवत हां। तर हे बघा ह्या पिशवीमध्ये आहे ते मी घरी जाऊन तुम्हाला दाखवते। आणि आता मी आम्ही पटाफट पटाफट चाललो घरी कारण जेवायचं पण आहे म्हणून। आणि उन्हामध्ये पण ना शोधाशोध करायला कंटाळा येतो पण एवढी तरी भेटली। एक टायमाचं होईल भागेल का हो एक टायमाचं होईल ना होईल चांगलं मनसोक्त खायला। तर चला आता निघूया आणि घरी जाऊन मग तुम्हाला दाखवते पिशवीमधलं। तरी बघा एवढी सारी रोवणं मिळाली आहेत आणि ह्या रोवणाची रेसिपीसुद्धा मी आजच करणार आहे थोडं संध्याकाळसाठी। म्हणजे आत्ताचं तर जेवण झालं आहे मग रात्रीसाठी मी करणार आहे रोवणं। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका। कशी बनवायची ती ॲक्च्युली मीसुद्धा फर्स्ट टाईमच बनवणार आहे। फर्स्ट टाईमच मी बघितली आहे प्रत्यक्ष रोवणं फोटोत आणि व्हिडिओमध्ये तर आपण बघतोच। तर बघूया आता कशी बनते माझ्या हातची। तर चला आता थोड्या वेळाने भेटू म्हणजे डायरेक्ट आता रात्री भेटू जेव्हा मी रोवणं करीन तेव्हा। हाय फ्रेंड्स, तर दुपारी तुम्ही बघितलं आम्ही रोवणं काढली रानातून आणि आता मी त्या रोवणाची रेसिपी बनवते म्हणजे भाजी बनवते। तर हे बघा मी इकडे ही रोवणं स्वच्छ अशी तीन चार वेळा पाण्यातून धुवून घेतली आणि त्याची माती वगैरे होती ती सगळी काढून घेतली आणि मी ते तीन दाखवण्यासाठी म्हणून ठेवलेली आहे कशी पिंजायची वगैरे ही ती। आणि त्यासाठी बघा मी हे सर्व साहित्य घेतलं आहे काय काय लागणार आहे ते। बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल, हिंग, मीठ, आपलं घरात बनवलेलं वाटण कांदा खोबऱ्याचं, मालवणी मसाला हा कलरचा लाल तिखट आहे आणि हळद वगैरे याच्यातली ती घेणार आहे मी।
ते तुम्ही बघा स्टेप बाय स्टेप आता माहिती। तर आता ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदाच बनवणार आहे, म्हणजे मी ह्याच्या आधी कधी बनवली नाही, पण मी व्हिडिओ बघितला की कशी बनवतात वगैरे, त्याप्रमाणेच मी हे सगळं साहित्य घेतलंय। पण दोन रेसिपी बघितल्या कोकणातल्याच, पण दोन्ही रेसिपी थोड्या वेगवेगळ्या होत्या, म्हणजे बाकी सगळं सेम होतं साहित्य, फक्त एका रेसिपीमध्ये एकाने टॅमॅटो घातलेला, कोकम घातलेलं, आणि जी दुसरी रेसिपी बघितली जी मी अशी बघतेच व्हिडिओ अधूनमधून, तर त्याच्यामध्ये टॉमॅटो तिने नाही सांगितलं घालायला आणि कोकमसुद्धा नाही, कारण की टॅमॅटोने गोडसटपणा येतो अळंबीला, म्हणजे रोवणं, अळंबी आणि रोवणं एकच झाली, आणि कोकम पण नाही सांगितलं, तर मी आता ते नाही घालणार आहे, फक्त हा चिरून ठेवला होता आधी, कारण आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आता मी रेसिपी बनवते, तर आम्हाला मध्येच बनवायला वेळ मिळत नाही, आमची कामं ही घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालत असतात, त्यामुळे तर आता चला आपण घेऊया। त्याच्या आधी हे मी तुम्हाला दाखवते कसे साफ करायचे, ते स्वच्छ चांगली धुवून घ्यायची, माती वगैरे असेल ती निघून जायला पाहिजे, आणि हे थोडं आता दुपारी केल्यामुळे स्वच्छ धुवून ठेवल्यामुळे थोडा काळपटपणा आलेला आहे, नाहीतर मग लाल कलर हा जरासा कसा असतो, कारण हे खालचं जे असतं मूळ ते पूर्ण मातीत असतं ना बराच वेळ, म्हणून तर हे बघा आणि व्यवस्थित अशी बघूनच घ्यायची, हा चेक करूनच घ्यायची अशी, जसे ती चितळं वगैरे आपण कशी घेतो चेक करून तसं, आणि हे बघा हे असं पिंजायचं, कट्स करायला असं काय सुरीविरीनी गरज नाही लागत, हाताने अलगद हे बघा तुटतात मस्तपैकी, जरा मोठे मोठेच ठेवायचे, म्हणजे मी पण जसं बघितलंय तसं तुम्हाला दाखवते करून, चितळं वगैरे काय मला येतातच करायला, पण हे मी फर्स्ट टाईम करणार पण आहे आणि खाणार पण आहे, हे बघा हे असं करायचं, ते काय लगेच तुटतात। इकडे मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते, कढई पण चांगली तापली आहे मी मगाचपासून ठेवली आहे, कांदा आणि कढीपत्ता मी एकदमच घालून घेते, आता मी ह्यामध्ये टॅमॅटो टाकते, मगाशी मी बोलली होती की टॅमॅटो नाही घेत आहे, पण आता मी कापून ठेवलेलाच होता तर म्हटलं घेऊया, आपण जरा आपली रेसिपी करून बघूया कशी होते ती, आणि सुकं करायचं आहे त्यामुळे कसं टॅमॅटो पण पाहिजेच ना, आणि मग बघू कशी खरी खरी टेस्ट सांगेन, हां खरी खरी टेस्ट सांगूया, कारण की मी पण पहिल्यांदाच बनवते, मला पण काय माहिती नाही बनवायचं अळंबी, तुम्ही खाल्ले आहेत का पहिली? मी पहिले एक दोनदा खाल्ले ना, खूप आधी खाल्ले, पण झाली खूप वर्ष झाली, खूप वर्ष झाली लहान असताना वगैरे, तुम्हाला भेटली म्हणून, हा मग हे गायीने आणायला गेलो त्यावेळी नेमकं मी बांधावरून असं खाली उतरणं तेवढं दिसली मला पटकन, आणि ती कशी अशी लांब लांब होती ना कुठे कुठे, त्याच्यामुळे ती दिसत नव्हती नसती कोणाला, कारण तुम्ही पण व्हिडिओ मध्ये आता बघतातच आहात, कारण की एकदम ती अशी गवतामध्ये आणि लांब लांब अशी होती, एकत्र नव्हती एकदम जवळ, आणि अशी पांढरी शुभ्र नव्हती दिसत होती, ती माती सगळी वर लागली ना त्यामुळे पटकन कोणाची नजर नसती गेली, नाहीतर आमच्या इथे गावामध्ये सकाळपासून सगळे लोक फिरत असतात काय दे काय हे करण्यासाठी, कारण जो तो कसं आता कोकणात राहतोय म्हटल्यानंतर फिरणारच काय काय वस्तू बघायला, ते तर साहजिकच आहे, दिवसभर ते चितळ हे रोवण वगैरे ते शोधत असतात, आणि कसं आता जे हेच दिवस आहेत ना खाण्याचे, त्यामुळे सगळी लोक फिरतात, त्याचा कांदा टॅमॅटो जरा बऱ्यापैकी नरम झालेला आहे, त्यात मी थोडस हिंग टाकून घेते, चूल पण दणदणून पेटत नाही पटकन, त्यामध्ये मी सुके मसाले घालून घेते, हे लाल तिखट घालते कलरचं,
तरह स्पाइसीज बनूया तरह टेस्ट चांगली है झणझणीत। हाँ मालवणी मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर जरा मिक्स करून घे मसाले जरा तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे जे सारे कच्चे नाही राहत। आता हे मी कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण केलेलं आहे ते मी घालून घेते दोन चमचे घालते आधी आणि ते पण चांगलं असं तेलामध्ये परतून घेते अगदी तेल सुटेपर्यंत। वाटण पण आता बघा चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी रोवणं टाकते कुठे अक्की नाही राहिलीत ना ते बघायचं कारण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून दोन तीन साईडला ठेवली होती बाकी सगळी टाईम भेटला तेव्हा करून घेतली तोडून वगैरे आपण टाकून घेऊया यामध्ये। तर लाईट गेली आता त्यामुळे काळोख दिसतोय लाईटीचं नुसतं कालपासून चालूच आहे आली परत गेली। तर हे बघा इकडे मी आता ही रोवणं अळंबी येतं तोंडामध्ये अळंबी पण म्हणतातच काय चाललं आहे लाईटीचं ती मी अशी मस्त अशी आपल्या वाटणामध्ये आणि मसाल्यांमध्ये परतून घेतली आणि एकदम सुकी सुकीच करायची। आता यामध्ये मी काय करते थोडंसं पाणी घालते जरा शिजण्यापुरती जे पाण्यात असं फक्त हपका मारते चवीप्रमाणे मीठ मीठ आधी थोडंच घालते बघते आळते का जर आळली तर मग नंतर घालेन थोडंसं। बहुतेक मला वाटतं ह्याला पाणी पण सुटत पाणी सुटत असेल ना एवढी काय आयडिया नाही मला मी पण पहिल्यांदाच बनवते एवढा काय कॉन्फिडन्स नाही आपल्याला पण ठीक आहे सगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजे नाही येत नाही येत असं नाही बोलायचं म्हणून मी थोडस पाणी घेतलंय कारण हे बघा पाणी सुटणार याला म्हणून। आणि आता ह्यामध्ये मी थोडं एक दोन कोकम घालते आणि थोडा वेळ ठेवून देते मारून आपलं कोथिंबीर टाकायची। यामध्ये मी आता हे बघा ही दोन कोकम घालते जास्त नाही घालते बस झाले असं सारखं मध्ये मध्ये चमचा मारत राहायचा म्हणजे कसं खाली चिकटू नये म्हणून। तर आता मी ह्याच्यापेक्षा पाणी जास्त घालणार नाही बस झालं पूर्ण सुकवणार आहे चांगली थोडीशी कोथिंबीर घालते आता आणि थोडी मग नंतर घाले आता ह्याच्यासाठी घातली कारण जरा स्मेल छान येईल कोथिंबीरचा मग हे कसं वाटतंय माहितीये का आपण ते हे बनवतो माहितीये का माकलं हा माकलं सेम तसंच दिसते माकुल बनवतो ना माकुल मसाला तसंच वाटतंय ते मस्त लागतं माकुल छान लागतं ना त्याची पण रेसिपी आपण दाखवली आहे त्याची रेसिपी तव्यावरती केलेली माकूर मसाला। दादा अजून जरा राहून दे दोन चार मिनटं मग आपण कढई उतरवूया। तर झालेत आपली रोवणं बनवून रेडी आणि त्यावर आता मी ही कोथिंबीर घालते गार्निशिंगसाठी झालं आणि आता हे मी खाली उतरवून ठेवते। निखाऱ्यावर आता मी भात ठेवलाय मसूर भात केलेला दुपारी तो आता गरम करते आणि रोवणं
भाकरी बरोबर खायला चांगली वाटतील ना जरा, म्हणून सुयोगला सांगितलं. सुयोग बोलले की आईकडे जातो भाकरी आणायला आणि तिला थोडीशी रोवणं घेऊन जातो. मग तू म्हटलं रोवणं घेऊन जातात तर हा भात पण द्यायची. आज ऍक्च्युली मच्छीचा वार आहे तर सकाळी त्यांना मच्छी दिली पण आम्ही आज मच्छी खात नाही बुधवारची, म्हणजे आत्ता तरी. का नाही खात हे तुम्हाला नंतर कळेल व्हिडिओमध्ये, एकदा कधीतरी दाखवते मी का नाही खाते सांगेल. म्हणजे फक्त बुधवारचा हा थोड्या दिवसासाठी, शुक्रवार रविवार वगैरे खातो आम्ही. त्यांना सकाळी दिली होती बांगडा मच्छी, ते त्या लोकांनी बनवली असेल. आता जरा म्हटलं भात देते थोडासा. तर फ्रेंड्स आता आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि जेवणात तुम्ही बघू शकता आत्ता बनवली ती रोवणं. दुपारची ही मिरची होती भरलेली आणि आत्ता आईकडून आणलेली भाकरी. दुपारची चपाती आहे आणि इकडे मी मसूर भात केला होता. एकच मसूर बटाटा एक वांग टाकून. तर आत्ता बघूया रिव्ह्यू देते तुम्हाला. अळंबी कशी झाली ती? चांगलीच असणार ती. हा चांगलीच असणार, बघते आधी. असा चांगली आहे ना, जरा तिखट झाली पण चांगली आहे. थोडं ते असं ना बुळबुळीसारखं लागतं, म्हणजे काय कसं लागतं मी सांगू शकत नाही आता तुम्हाला. तुम्ही करा आणि खाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल. करा म्हणजे भेटली पाहिजे सगळ्यांना. हा सगळ्यांना भेटली पाहिजे असं आहे, पण भेटली तर नक्की करा आणि खा मनसोक्त. झाली चांगली झाली ना? मी फर्स्ट टाइमच बनवली पण चांगली झाली. जरा तिखटाचं प्रमाण जास्त झालंय फक्त, पण छान लागते झणझणी. चला व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आपले जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी बाजूचं बेल आयकॉनवरती क्लिक करा ऑलवरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, गुड.